हॅलो मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की रामूने व त्याच्या कुटुंबाने नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कसे बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार केला होता आज आपण पाहूया रामू आणि श्याम कसे त्यांच्या दुकानातील सामानाची खरेदी करत आहेत चला आता आपलं काम तर सुरू झालं आज मला आपल्या दुकानातील सामानाच्या खरेदीसाठी बाजारात जायचं आहे त्यासाठी मी सामानाची यादी केलेली आहे बाबा तुम्हाला स्टेशनरीचं काम सुरू करण्यासाठी किती रुपये लागणार हे कसं कळालं बाळा जेव्हा आपण कुठलंही काम सुरू करतो तेव्हा कामासाठी उपयुक्त अशा सगळ्या वस्तूंची यादी करणं गरजेचं असतं ज्यामुळे आपल्याला समजतं की त्यासाठी किती रुपये लागणार आहेत जशी मी ही यादी तयार केली आहे ह्या यादीमध्ये मी संख्या तर आहे फक्त आपल्याला किंमत लिहायची आहे मग मला समजेल की सामान खरेदीसाठी मला किती रुपये लागणार आहेत ते कसं काय बाबा समज एक पुस्तकाची किंमत वीस रुपये आणि मला एकूण पाच पुस्तकं हवी आहेत तर पुस्तकं खरेदी करण्यासाठी मला किती रुपये लागतील वीस गुणिले पाच म्हणजेच शंभर रुपये अरे वा बाबा चला आता सामान खरेदीसाठी जाऊयात आणि पाहूयात की खरेदीसाठी आपल्याला नक्की किती पैसे लागणार आहेत कसं आहेस मोहन मला माझ्या दुकानासाठी काही सामान हवं आहे त्याची किंमत सांगशील का अरे रामू दादा एक पुस्तक आहे चाळीस रुपयांचं आणि एक पेन आहे दहा रुपयांचं हे बघ श्याम दुकानदारानं आपल्याला एका वस्तूची किंमत सांगितलीये आता सांग एकूण किती किंमत की होईल ते बाबा पुस्तकांचे झाले चाळीस गुणिले शंभर म्हणजे चार हजार रुपये पेन झाले दहा गुणिले दीडशे म्हणजे पंधराशे रुपये आणि एकूण रुपये झाले चार हजार अधिक पंधराशे म्हणजे पाच हजार पाचशे रुपये हां असं समजतं की एकूण किती रुपये लागतील ते बर आपण जी शंभर पुस्तकं खरेदी केली होती त्यापैकी एक चतुर्थांश तू तु तुझ्या तु तु काकांना देऊन ये आणि त्याचे त्यांच्याकडून पंधराशे रुपये देखील घेऊन ये ठीक आहे बाबा पण पहिले मला सांग की तू त्यांना किती पुस्तकं देशील तुम्हाला हवे असल्यास आस तुम्ही व्हिडिओ इथे थांबून विचार करू शकता शंभराचा चौथा भाग होईल पंचवीस तर मी त्यांना पंचवीस पुस्तकं देईन पण बाबा पंचवीस पुस्तकांचे तर हजार रुपयेच होतात आणि आपण तर काकांकडून पंधराशे रुपये घेतोय हो बाळा तोच तर नफा आहे जेव्हा आपण कुठलीही वस्तू कमी किमतीत विकत घेऊन जास्त रकमेने विकतो तेव्हा आपल्याला फायदा होतो आपण एक हजार रुपये किमतीची पुस्तकं पंधराशेला विकली आणि आपल्याला पाचशे रुपयांचा नफा झाला अरे वा बाबा हे तर फारच मजेशीर आहे घरी येता येता श्याम किराणाच्या दुकानात थांबला त्याच्या आईने त्याला चार किलो पीठ आणण्यास सांगितले होते ज्यासाठी त्याला दोनशे रुपयेही दिले होते दुकानदार त्याला म्हणाला की एक किलो पीठाची किंमत पंचेचाळीस रुपये आहे श्यामला वाटले की त्याला पैसे कमी पडतील तुम्हाला काय वाटते श्याम दिलेल्या पैशात चार किलो पीठ विकत घेऊ शकेल का का त्याला पैसे कमी पडतील विचार करा ह्यासाठी तुम्ही व्हिडिओ थांबवूही शकता जर एक किलो पिठाची किंमत पंचेचाळीस रुपये असेल तर चार किलो पिठाची किंमत होईल पंचेचाळीस गुणिले चार म्हणजे एकशे ऐंशी रुपये ह्याचाच अर्थ श्याम दिलेल्या पैशांमध्ये चार किलो पीठ अगदी सहज खरेदी करू शकेल शिवाय त्याच्याकडे वीस रुपये शिल्लक सुद्धा राहतील ह्या व्हिडिओमध्ये आपण श्याम आणि राम बरोबर एकूण किंमत व नफा कसा काढतात हे शिकलो धन्यवाद i <music>